आज पुणे बुक फेस्टिवलमध्ये जायचा योगाला, यासाठी सगळ्यात आधी मला आभार मानायचे आहेत संयोजक राजेश पांडे यांचं, त्याचबरोबर महाराष्ट्र शासन, पुणे महानगरपालिका, पुणे विद्यापीठ आणि भरपूर जे स्वयंसेवक होते त्यांचं. मला सगळ्यात जास्त आनंद यायचा वाटला की पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हा पुस्तकांचा महोत्सव साजरा करण्यात आला. पुस्तकांची प्रदर्शनं भरतात, पुस्तकांची विक्री अनेक ठिकाणी होते नाही असं नाही, पण पुस्तकांचा महोत्सव हा माझ्या बघण्यात तरी हा पहिलाच आहे. एवढे पुस्तकप्रेमी, एवढे वाचकप्रेमी एकाच ठिकाणी आलेले बघून मला तर इतका आनंद झाला की मी सांगू शकत नाही. माझी स्वतःची इच्छा आहे की प्रत्येक वर्षी, दरवर्षी एकदा तरी हा महोत्सव पुण्यामध्ये साजरा केला जावा. एवढ्या प्रकारचे पुस्तकांचे स्टॉल्स होते, सगळ्या भाषांमधले होते. तिकडे फिरून माझ्यासारख्या माणसाला की ज्याला पुस्तक वाचायला आवडतं, मुळात वाचन आवडीचं आहे, त्याच्यासाठी तर एखादं लहान मूल जसं खेळण्यांच्या दुकानात जातं तसं मला झालं. अगदी खरं सांगायचं तर की काय घेऊ आणि काय नाही, एकंदरीतच वातावरणसुद्धा फार सुंदर होतं. तिकडे वेगवेगळ्या प्रकारची नाट्य सादरीकरण होतं आहे, त्याच्यानंतर व्याख्याते येत आहेत, ते आपापल्या विषयांवरती बोलत आहेत. हे वातावरण पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासाला आणि आपण ज्याला विद्येचं माहेरघर म्हणतो त्या विद्येच्या माहेरघराला साजेसं आहे. आणि पुण्यामध्ये हेच घडलं पाहिजे. इतर गोष्टी होण्यापेक्षा बुक फेस्टिवल जे आहे, पुस्तक महोत्सव जो आहे, तो पुण्याला साजेसा आहे, या विद्येच्या माहेरघराला साजेसा आहे. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार आणि सगळ्यांना हार्दिक शुभेच्छासुद्धा की हा महोत्सव जो आहे तो तुम्ही यशस्वीरित्या करून दाखवला. अजूनसुद्धा काही दिवस आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना पुस्तक वाचनाची आवड आहे, पुस्तकांबद्दल प्रेम आहे, त्यांनी जरूर या पुणे बुक फेस्टिवलला भेट द्या. माझी खात्री आहे की तिकडे तुम्ही गेले की तुम्हालाही माझ्यासारखंच होणार आहे, की जणू काही एखाद्या लहान मुलाला खेळण्याच्या दुकानात सोडलेलं आहे आणि त्याला सांगितलं तुला जे हवं ते घे. माझी अवस्था अशीच झाली, तुमचीही तशीच होणार मला खात्री आहे. सगळ्यांचे खूप खूप आभार आणि माझ्या खूप शुभेच्छा. आणि एक विनंती, मगाशी म्हणलं तसं, वर्षातून एकदा हे फेस्टिवल, हा महोत्सव पुण्यात घडू दे, हा महोत्सव पुण्यात घडू दे, कायम घडू दे आणि पुण्याची ओळख होऊ दे. या विद्येच्या माहेरघराला पुस्तकांचा महोत्सवच शोभून दिसतो. धन्यवाद.